बोरगाव तालुका निप्पाणी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचे उद्घाटन गेल्या एक महिन्यापासून रेंगाळल्याने सर्कल व बसस्थानक परिसरात वाहतुकीची होणारी कोंडी व वा अपघाताचे वाढते प्रमाण पाहता बोरगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष संगप्पा आयदमाळे व युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थांनी बसस्थानकाचे उद्घाटन करून प्रवासी व ग्रामस्थांसाठी लोकार्पण केले यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून निप्पाणी चिकोडी हुपरी इचलकंजी कुरुंदवाड आग्रामधून येणाऱ्या सर्व बसगाड्या बसस्थानक आवारात पाठवल्या माजी खासदार प्रकाश उकेरी यांनी बसस्थानक बांधकामासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे या बसस्थानकाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे नूतन बसस्थानकाचे काम पूर्ण असून राजकीय श्रेयवादासाठी उद्घाटन समारंभ वेळोवेळी लांबणीवर टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थ व प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे बोरगावचा उरुस एक जानेवारी रोजी आहे तसेच सर्कलवर होणारी वाहनांची गर्दी पाहता खुद्द ग्रामस्थांनीच नूतन बसस्थानकाचं उद्घाटन करण्याचा निश्चय केला बोरगाव नगरपंचायतीपासून युवा नेते उत्तम पाटील अध्यक्ष संगप्पा इदमाळे यांच्या नेतृत्वाखालील हजारो ग्रामस्थांनी सहभागी घेऊन प्रारंभ झाला सर्व ग्रामस्थ समूहाने सर्कलवर आले असता तेथील नूतन बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्ष संगप्पा आईदमाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सदर नूतन बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन झाल्यानंतर येणाऱ्या सर्व आग्र्याच्या बसगाड्या बसस्थानकामध्ये पाठवून लोकार्पण सोहळा साजरा झाल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी सदर बसस्थानकाचे उद्घाटन झाल्याचे समजताच चिक्कोडी परिवहन खात्याचे डीटीओ पी आर वाझंत्री यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून चर्चा केली यावेळी संगप्पा ऐदमाळे यांनी सदर बसस्थानकाचे उद्घाटन झाल्याचे सांगून कोणतीच तजवीज करणार नसल्याचे सांगितले यावेळी युवा नेते उत्तम पाटील नगराध्यक्ष संगप्पा ऐदमाळे नगरसेवक अभय मगदुम अण्णा पाटील शिवानंद राजमाने फारुख मुजावर राजू मागदुम मारुती निकम बी वठारे अशोक माळी सुरेखा घाळे बाळू सातपुते अनिल गुरव अण्णासो ढोंगे दिगंबर कांबळे मुसा अपराज राजेंद्र पाटील अश्विन मानवी शिशिर सातपुते परवेज अपराज उल्हास निकम राजू गजरे अभय करोले मनोज पाटील तुळसीदास वसवाडे श्रीकांत वसवाडे रमेश बी के महाजन पोपट पाटील प्रेम बंकापुरे अब्दुल शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते